राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी, मोदी बागेत कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता। तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट, गैरव्यवहार झाला नसल्याचा समितीचा अहवाल। पूजा खेडकर प्रकरणाच्या तपासाला वेग, नॉन क्रिमिलियर दाखल्याची वैधता तपासण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबियांचे इन्कम टॅक्स रिपोर्ट मागवले। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल 3.5 तास चर्चा, रात्री 11 ते पहाटे 2 वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी, आजी माजी रेल्वे पोलीस आयुक्त आमने सामने। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड, 15 दिवसांपासून मुंबईला येणाऱ्या 2 मार्गिका बंद, महामार्ग प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उतारा, अवजड वाहनांसाठी वेळमर्यादा, तातडीनं खड्डे बुजवण्याचे दादा भुसेंचे निर्देश। आता देवालाच आदेश द्यायचा का? सांगली कोल्हापूर पूरस्थितीवरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल, सरकारच्या सुस्त प्रशासकीय यंत्रणावर नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं एसबीआयचं एटीएम फोडलं, आग लागल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, कॅप्टनसह 5 जवान शहीद, काश्मीर टायगर्सनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। सगळ्या संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार, संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज पारंपरिक स्वागत करणार। एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस, 3 उमेदवार रिंगणात, संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यात मुख्य लढत। ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणं महागलं, महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी झोमॅटो कंपन्यांची प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।